केलं, जर ते जरांगेच्या आंदोलनात बळी पडणार असतील तर मग काय इशारा राहील? हे पहा, असं आहे की या राज्यामध्ये शेवटी मतदान जे आहे ते कुणाचं जास्त आहे. आता ही मराठा विरुद्ध ओबीसी ही हा लढा जो आहे तो निश्चित झालेला आहे. आता पुढची ओबीसीची पुढची जी विधानसभा जी आहे ती मराठा वर्षात ओबीसी असंच होणार आहे. आता पक्षाच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये संख्याबळ जे आहे ते ओबीसींच्याकडे बाजून आहे आणि म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई आम्ही नक्की जिंकू. जर आमचे उमेदवार आम्ही उभा करण्याचे पाहिलं तर आम्ही उभासुद्धा करू आणि ते निवडूनसुद्धा आणू आणि सत्ता आणण्याचंसुद्धा जे आहे सत्ता आणायलासुद्धा ओबीसी समाज मागे पुढे पाहणार नाही. कारण शेवटी आमच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे त्यांचं भविष्य जे आहे जर उद्ध्वस्त होणार असेल तर या महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा स्वस्त बसणार नाही. ताकद आहे 100% आमदार पाडाची ताकद ही फक्त ओबीसीमध्येच आहे, इतर कुणीही करू शकत नाही. कारण ओबीसी समेत सोबत या ठिकाणी मुस्लिम ओबीसी आहे, दलितसुद्धा जो आहे तो त्या ठिकाणी ह्या सगळ्या स्वरूपात ज्यामध्ये दलितांनासुद्धा मोठा फसका बसणार आहे. आदिवासींनीसुद्धा यापूर्वीच विरोध केलेला आहे की त्यांनी सांगितले की हा घातक जो आहे हा जिहार जो आहे हा आदिवासींनासुद्धा घातक आहे. त्यांचे झिरवळसाहेब स्वतः त्या ठिकाणी उपस्थित, त्यांनीसुद्धा विरोध केलेला आहे. त्यामुळं आदिवासींचा विरोध सगळ्या स्वरूपात जिहारला आहे, दलितांचा विरोध सगळ्या स्वरूपाला आहे, ओबीसींचा विरोध आहे, मुस्लिमांचा विरोध आहे. मग राहिलं कोण शिल्लक? जर हे सगळे समाज घटक एकत्र झाले तर या ओबीसीच्या भूमिका घेणाऱ्याचा फडशा या ठिकाणी महाराज्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. हे पहा, सरांगे म्हणत आहेत की धनगर समाजाला एसटीचं आरक्षण जे आहे ते मिळवून देतील म्हणून. पण धनगर समाजाचं आरक्षणाचं आरक्षण 75 वर्ष लढा सुरू आहे ना. आतापर्यंत पंतप्रधान आले, 2-2 पंतप्रधान या ठिकाणी येऊन या ठिकाणी धनगर समाजाला एसटीचं आरक्षणाचा त्यांनी शब्द दिला, ढोल वाजवला, घोकणं आमच्या हातात घेतलं, पण कुणालाही शक्य झालेलं नाही ते. आता जरांगे हे धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा गाजर दाखवत असतील तर आम्हाला काय आम्ही काय मूर्ख आहोत का? धनगर समाज कळत नाही का? या ठिकाणी धनगर समाज आत्ता आमच्या या ठिकाणी नंदाताईक होत ही महापौर झाली कशामुळे झाली? या ओबीसीच्या आरक्षणामुळे झालेली आहे. त्या ठिकाणी वाक्षताई महापौर स्वरापण झाली ते कशामुळे झाली? तर त्या ओबीसी आरक्षणामुळे झालेलं आहे, ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे झालेलं आहे. त्या ठिकाणी दत्तामामा भरणे असतील, त्या ठिकाणी अनेक आमचे नेते मंडळी जे आहेत जे या ठिकाणी राजकीय प्रवास त्यांचा सुरू झाला तर ओबीसी आरक्षण सुरू झालेलं आहे. आणि हे ओबीसी आरक्षण जे आहे जर एकदा मराठ्यांना दिलं गेलं तर आणि मराठे घुसले तर एकही जागा एकही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी नगरसेवक हे धनगर समाजाचं होणार नाही. आणि धनगर समाज UPSC असतील MPSC असतील त्या ठिकाणी धनगर समाज आता मुलं जी त्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी शिक्षणाच्या जागा एकीकडं धनगर समाजाला पुतला मावशीचं प्रेम देत आहेत आणि दुसरीकडे त्यांचे समर्थक जे आहेत ते बाळासाहेब सराटे ते मात्र हायकोर्टमध्ये धनगर समाजाचं हे NTचं आरक्षण जे आहे त्याला चॅलेंज करतात. म्हणजे हे ही दुट्टपी भूमिका आहे. त्यामुळे धनगर समाजानं सावध असलं गेलं पाहिजे. आपलं जोपर्यंत STचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे NTचं आरक्षण जे शिवाजी बापू शेंडगेने 3.5% ताट आपल्याला वाढून गेलं आहे ते आपल्याला सांभाळणं त्याचं संरक्षण करणं हे प्रत्येक धनगर समाज बांधवाचं कर्तव्यच आहे. आणि आता ओबीसी समाजाची भूमिका असणार आहे. मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि शांतता रॅलीसुद्धा त्यांची निघणार आहे. तेव्हा मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जरांगेंचं उपोषण सुरू झालेलं आहे. उपोषणाचा 4th दिवस आहे पण त्या उपोषणाच्या मागण्या मात्र जुन्याच आहेत. किती एकीकडे म्हणतात की या ठिकाणी सगळे स्वयंपर्यंत JR कुठल्याही काढला गेला पाहिजे, सरसकट सगळा मराठा समाजाला कुटुंबांचे दाखले दिले गेले पाहिजेत, ते ह्याचं निजामाचं गॅजेट त्या औरंगजेबाचं गॅजेट ह्या सगळ्या गॅजेटचा उल्लेख करतायत आणि कुठल्याही परिस्थितीत OBCतूनच आरक्षण देणार अशा प्रकारची या ठिकाणी उपोषणाच्या मागण्या जरांगेनं केलेल्या आहेत. या आधीसुद्धा प्रचंड दडपण त्याने निर्माण केलं, त्याला बळी पडून सरकारनं त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिले की कुटुंबाचे दाखले इशू करा. आता खिरापतीसारखे या कुटुंबांचे दाखले देण्याचं काम जे आहे करून OBCमध्ये घुसवण्याचा सर्रास कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामुळेच OBC समाज जो आहे तो त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे आहे ते दोन हात सरकारशी करण्याच्या तयारीत आहे. आणि त्यातीलच एक भाग म्हणून या ठिकाणी सांगलीमध्ये आता रस्त्यावरची लढाई करायला सांगलीतला हा जो ओबीसी समाज जो आहे त्या ठिकाणी उतरणार आहे. 11 तारखेला एक मोठा एल्गार जो आहे तो या सांगलीमध्ये या महाराष्ट्र सगळ्यात मोठा एल्गार म्हणता हरकत नाही. सगळ्या ओबीसी समाज सगळी नेते मंडळी एकत्रित येऊन एका व्यासपीठावर हा एल्गार या ठिकाणी करणार आहे. सरकारला आम्ही या मेळाव्यातून आम्ही इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण जे आहे त्यातला 1%सुद्धा हात लावला तर मग मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवण्याची ताकद जी आहे ती या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजामध्ये आहे. कारण 60% ओबीसी समाज जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आहे. जरांगे एकीकडं
आमदार पांड्याची भाषा करतायत, पण दरांगेंच्या मागणीमध्ये किती तथ्य मला माहीत नाही, कारण त्यांची संख्या 10-12% फक्त आहे. पण ओबीसी समाज 60-65% असणारा समाज जर एकत्रपणे जर मतपेटीतून उतरला तर आता कुठलाही आमदार जो आहे तो ओबीसीच्या समाजाच्या मतांना पुढे टिकू शकत नाही. म्हणून सरकारला आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही इशारा देणार आहोत की तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. एकीकडं जरांगे म्हणते आहेत की आम्ही 80% घुसलेलो आहोत, 20% आता आम्ही घुसणार आहोत, तर त्याचं स्पष्टीकरण आज सगळ्यात सरकारकडून आलेलं नाही. पवारसाहेबांनी त्यांची काल परवा भेट झाली, पण त्यातून काय निष्पन्न झालेलं आहे ते आम्हाला माहीत नाही. पण एक निश्चित आहे की पवारसाहेब असतील, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब असतील, सगळे नेते मंडळी असतील, सगळ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याप्रमाणे आता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे, 50% जे होते SEBC आरक्षण दिलं गेलेलं आहे, आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे. मग पुन्हा हा हे पुन्हा हे ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे नाटक कशासाठी? पण सरकारनं स्पष्टपणे भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि जर सरकार जरांगेच्या बळी पडून जर काय त्यांनी हा सगळेसुद्धा जीआर किंवा काय निर्णय घेतले तर मात्र या सरकारची गाठ जी आहे त्या महाराष्ट्र ओबीसीची आहे. जे ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा. ओबीसी समाजाची ओबीसींना फोडून आपलं आरक्षण मिळवण्यासाठी हा सगळा त्यांचा प्रयत्न आहे. पहा, या राज्यामध्ये जर ओबीसी जर एकत्र झाला तर मात्र कुणालाही तू ऐकू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी स्पष्टपणे म्हणलेलं आहे ओबीसी हे सोया हुआ शेर है, वो एक दिन जाग जाएगा तो पूरा देश जो है पूरी देश की सत्ता हाथ में ले सकता है. ही ताकद फक्त ओबीसीमध्येच आहे. आणि त्यांना कल्पना आहे, जरांगेंसुद्धा कल्पना आहे की ओबीसी एकत्र होऊ द्यायचं नाही. ओबीसी एकत्र होऊ द्यायचं नसेल तर मग वंजाऱ्यांना वेगळं सांगायचं, धनगर समाजातनं बाजूला काढायचं. ह्या ओबीसीमध्ये फूट पाडायचा कार्यक्रम जो आहे तो केल्याशिवाय स्वतंत्रपणे जरांगे म्हणताय तसं जरांगेंचं कुठलेही आमदार ते पाडू शकणार नाहीत किंवा कुठल्याही आमदाराला धक्कासा लावू शकणार नाहीत जोपर्यंत बाकी इतर समाज सोबत येत नाही. आणि म्हणून ह्या ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी थांबवावा, कारण ओबीसी आता काय वेळा राहिलेला नाही. सगळा ओबीसी समाज एकसंघपणे जो आहे तो आता रस्त्यावरची लढाई करायला तयार झालेला आहे. आमची हाकेसारखी मुलं आहेत, आमचे ससाडेसारखी आमची मुलं आहेत, ती सुद्धा आता रस्त्यावरची लढाई जी आहे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून रस्त्यावरची लढाई एकीकडे न्यायालयीन लढाई आम्ही सुरू केलेली आहे, त्याचप्रमाणे राजकीय लढाईची सुद्धा तयारी जी आहे ती सुद्धा आम्ही तयारी केलेली आहे. त्यामुळे तिन्ही बाजूनं आमची लढाईचं आम्ही सज्ज आहोत. शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा.